या व्हिडिओचं टायटल बघितलं असेल तर ते आहे नोटीस नंबर थर्टीन आता तेरा नंबरची ही नोटीस आहे बघा की जी सीईटी सेलला सेल ला आलेली आहे आणि याची दिनांक आहे दोन नऊ दोन हजार तेवीस आणि ही नोटीस नेमकी कशाची आहे तर हे बघा या नुसार आपल्याला जो बी एस सी नरसिंगचा कॅप राऊंड टू आहे तर तो या ठिकाणी आज चॉईस फिलिंग होणार आहेत बघा ज्या चॉईस फिलिंग आहे तर त्या चार नऊ दोन हजार तेवीस ते सहा नऊ दोन हजार तेवीस या दिवसांमध्ये होणार आजची चार तारीख आहे तुम्ही जर लेट व्हिडिओ बघत असाल तर कदाचित डेट जी आहे तर ती चेंज झालेली असेल आता जो राऊंड आहे बीएससी नर्सिंगचा तर तो आठ तारखेला लागणार पहिला राऊंड लागून गेलेला आहे आता बीएससी नर्सिंगच्या नवीन फिलिंग तर होणार नव्हत्या मला ही नोटीस आली कशी तर एक लक्षात घ्या की नवीन कॉलेजेस म्हणजे जे अगोदर पहिल्या राऊंडला नव्हते तर ते कॉलेज आले आलेले आहेत बघा या एफमध्ये जवळपास पाच पेजेस आहेत त्यापैकी जे फर्स्ट पेज आहे तर त्यामध्ये नोटीस दिलेली आहे म्हणजे शेड्यूल दिलेलं आहे सेकंड पेजवर काही इन्स्ट्रक्शन आहे की कॉलेज नेमके फील कसे करता येतील आणि थर्ड पेज पासून जे कॉलेज पहिल्या मध्ये नव्हते पण आता ते आले तर यांचे कोड आणि इनटेक कॅपॅसिटी त्या कॉलेजचे नाव सुद्धा देण्यात आलेले आहे आता तिसरं चौथं आणि पाचवं पेज हे कॉलेजच्या माहितीच आहे जर समजा तुम्हाला हे कॉलेज तुमच्या लिस्टमध्ये बीएससी नर्सिंगच्या लिस्टमध्ये टाकायचे असतील तर तुम्ही हे नवीन कॉलेज त्यामध्ये ऍड करू शकता म्हणजे अगोदरचे प्रे प्रे जे प्रेफरन्सेस आहेत ते तर असणारच आहे म्हणजे तुम्हाला जर हे कॉलेज ऍड करायचे नसतील तर तुम्ही तुमच्या प्रोफाईलचं लॉग इन करू सुद्धा नका आणि याला ऍड सुद्धा नका करू काहीच होणार नाही कारण अगोदरचे प्रेफरन्सेस जे आहेत तर ते कायम राहणार शेवटच्या राऊंड पर्यंत पण हे जे कॉलेज आहे हे जर तुम्हाला ऍड करायचे असतील तर हे प्रेफरन्सेस तुम्ही तुमच्या प्रोफाईलचं लॉग इन करून त्या सीटी सेलच्या वेबसाईट वर तुम्ही हे प्रेफरन्सेस ऍड करून घ्या आज उद्या आणि परवा म्हणजे सहा तारखेच्या अगोदर ओके okay, आज आपण थांबूया बाय